Hey. आता तुम्हाला विनायक शिंदे इथे गुहागरच्या समुद्रावर भेटले आणि त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे वीरा ऑफिशियल 161. वीरा ऑफिशियल 161. तुम्ही काय माहिती देता त्या यूट्यूब चॅनलवर? कोकण संस्कृती दाखवतो. ओके. हां, अगदी आपलं इंटिरियर कोकण वगैरे पण सगळं कोकणमध्ये कोकणामध्ये काय संस्कृती आहे, तिथे काय प्रोग्राम चालतात, कशा पद्धतीने चालतात. खासकर आमच्या इकडे काय पद्धत आहे, जे घोगरपट्ट्याला जे पद्धत आहेत काय काय, जसं समा एक लोटणीचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये शिमगोत्सव कसा साजरा केला जातो, हे सर्व थँक्यू. खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण गेलो होतो घोगरमध्ये कासव महोत्सव बघण्यासाठी. तिथे आपल्याला कासव बघायला मिळालं की नाही ते तुम्हाला इंट्रोवरनं समजलंच असेल. हे कासव मी हातात घेतले त्यावरनं असं समजू नका की तिथे तुम्हाला कासव हातात दिलं जाईल. हे फक्त एका जाळ्यामध्ये अडकलं होतं, कासव मित्र तिथे नव्हते, त्यामुळे ते मला सोडवावं लागलं, त्याच्यामुळे ते माझ्या हातात दिसते. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ओके. नंतर ते कासवाचं छोटं पिल्लू आम्ही कासव मित्रांच्या स्वाधीन केलं. आता हे दिवसभर साठवलेली सर्व कासवं समुद्रात सोडण्यासाठी घेऊन जात आहेत. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल की आपणासोबत कोण होते. सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमधील दादासाहेब म्हणजेच सुनील गोडसे सर आपल्याला तिथे मिळाले होते, भेट झाली होती त्यांची. तेसुद्धा इथे कासव महोत्सव बघण्यासाठी आले होते. हे आहेत आपल्या ग्वागरचे कासव मित्र. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्व कासवी काय एकत्रच येऊन अंडी घालतात का, एकाच ठिकाणी येऊन अंडी घालतात का, की तुम्ही ते टोपल्या लावल्यात त्या. ठीक आहे, पण असं काहीच नाही आहे. दिवसभर कासवाच्या घरट्यांमधून बाहेर पडलेली कासवांची पिल्लं हे कासव मित्र एका भांड्यामध्ये साठवून ठेवतात. दिवसाच्या उन्हामध्ये त्यांना सोडू शकत नाही, त्यामुळे सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता असा त्यांचा टाईम ठरलेला असतो वनविभागाचा. त्या टाईममध्ये ते समुद्रामध्ये सोडतात या पिल्लांना. कासव ज्या ठिकाणी अंडी घालते त्या ठिकाणाहून ती अंडी बाहेर काढली जातात आणि संरक्षित ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ते आणून खड्ड्यामध्ये पुरली जातात, ठराविक अंतरावर पुरली जातात. असं जर केलं नाही तर कोल्हे किंवा कुत्र्यांच्या तोंडाला लागून ती अंडी नष्ट होतात. कासवाची पिल्लं ही वाळूवरती ठराविक समुद्रापासून ठराविक अंतरावरती सोडली जातात. तिथून त्यांना समुद्रापर्यंतचा प्रवास हा स्वतः चालत जाऊन करावा लागतो. आता त्या कासव मित्रांसोबत थोडंसं आपलं बोलणं झालं. आता त्यांच्या माहितीनुसार ते सांगत होते की एवढ्या 1000 पिल्लांमधील एका दुसरं पिल्लू समुद्रामध्ये जगतं. त्याचं कारण असं की एवढी पिल्लं सोडली जातात त्यामध्ये काही पिल्लं मासे खातात, काही पिल्लं आपल्या घार गरुड पक्षी खातात आणि काही समुद्रातील जहाजांच्या ऑइलमुळे मरतात. तर या सर्व कारणांमुळे क्वचित पिल्लं जगतात, या सोडलेल्या सर्व पिल्लांमधील क्वचित पिल्लं जगतात. मित्रांनो, यावर्षी कासवांची सर्वाधिक गर्दी वाचविण्यात ग्वागर आणि चिपळूण वनविभागाने विक्रमी कामगिरी करीत महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळविले आहे. एक कासव साधारण 100 ते 120 अंडी घालते एका टायमाला. ठीक आहे, अंडी उबवण काळ त्यांचा 45 ते 55 दिवसांचा असतो. कसं आहे मित्रांनो, या कासवाकडे आता लुप्त होत चाललेल्या प्रजाती या दृष्टीने बघितलं जातं. ठीक आहे, आता या ऑलिव्ह रेडली कासवाबद्दल सांगायचं झालं तर जगभरात उष्ण कटिबंधीय किनारपट्ट्यांवरच ह्या कासवा अंडी घालतात.